मग अजूनही विचार कर, महाबळेश्वरला जाऊया. अगं एन्जॉय करू आपण. केतू, केतू मला माहिती आहे तुझं अजूनही माझ्यावर तितकंच प्रेम आहे, आणि मला विचारशील तर मी तुझ्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. केतू तुला कसं कळत नाही आहे? अगं आपण एकमेकांसाठीच बनलेलो आहोत. मला खरंच काय वाटतं सांगू? कधी एकदा तुझा डिवोर्स होतोय आणि आपण एकत्र येतोय, वाट पाहतो तुझ्या घरी मम्माकडे आपल्या लग्नाची बोलणी करण्यासाठी येण्याची. अगं पण मम्मा तयार होईल ना आपल्या लग्नाला? का नाही होणार? आता तू आमच्या स्टेटसचा पण झालायस. आणि मम्मानी नाही का निकचं लग्न निरजाशी लावून दिलं? मग आपल्याला का विरोध करेल ती? यू आर राईट. मम्मा उमा आली? नाही ना, मी तिचीच वाट बघते. कमाल या बाईची, आम्ही बाहेर जाऊन परतही आलो तरी याचा पत्ता नाही. यांना बाहेर जायची परमिशन दिली हेच चुकलं. रिलॅक्स नीरजा, येईल इतक्या थांबत. अरे काय येईल, वाजलेत किती बघितलंस का? डॅडच्या औषधांची वेळ झालीय. काम मिळालं नाहीये तर तिची ही तर आहे. एकदा काम मिळालं ना तर फक्त राहायला आणि झोपायला येईल इथे. हे काय लॉजिंग बोर्डिंग आहे का? मम्मा ते काही नाही, तुम्ही तिला त्या नोकरीसाठी नकार कळवा आणि जर तिला ती नोकरी करायची असेल तर मग आपण दुसरा सर्वंट बघू. अगं पण असं असं तडकाफडकी. हे बघ नीरजा, बरोबर म्हणतात मम्मा, इतकं तडकाफडकी निर्णय का घ्यावा आपण? ती येऊ तर ते आपण विचारूया ना तिला. तेच. हे बघ निक, ह्या नोकर माणसांचं ना प्रॉब्लेम समजून घेण्याची माझी अजिबात इच्छा नाही आहे. या आलात? आठवलं घर? कुठे होतीस ना इतका वेळ? तुम्हाला लवकर बस नाही मिळाली. माझ्या समोरून एक बस गेली आणि दुसरी मिळायला अर्धा तास लागला. ठीक आहे, मग ऑटो करून यायचं होतंस ना? अहो ऑटो कशी करणार, माझ्याकडे पैसे नव्हते. बरोबर ना? बघितलंस नाही आपण हिला इतका पगार देतो तरी म्हणा दोन वेळेचा फुकटच मिळते इथे. मग पैसे जातात कुठे का तुझे? उमा ठीक आहे, तू घरी आलीस ना, तुझं काम झालं? नाही, ते भेटले नाहीत मला, बाहेरगावी गेले. बाहेरगावी गेलेत? अगं पण तरी सुद्धा तुला यायला खूपच उशीर झालाय का? मी ऋतुताईंकडे गेले होते ना. आणि आई मी सांगितलं होतं ना तुम्हाला मंजिरी मावशी परत आल्यात, त्या भेटल्या मला तिकडे. एक मिनिट, ऋतू आणि मंजिरी मावशी यांना तू कशी ओळखतेस? आणि ऋतूचं घर तुला कसं माहित? अह
निखिल त्याचं काय आहे ते आपलं ते हे तू कोमात असताना तुला माहिती आहे ना डॅडना पॅरालिसिसचा अटॅक आला होता तेव्हा ती अविनाश जवळ हॉस्पिटलमध्ये होती ना तेव्हा ऋतू यायची अधूनमधून त्यांना भेटायला म्हणून ती ओळखते त्यांना अच्छा अच्छा ओके हो आणि मंजिरीमोशी नव्हत्या ना इथे म्हणून ऋतू त्यांची चौकशी करायला गेले होते बाकी काही नाही तुला कोणी सांगितलेला का मस्त आगाऊपणा करायला तुझं काम झालं होतं ना मग घरी परत निघून यायचं इथे तुला माहितीत किती कामं खोळंबली आहेत ती मी सांगितलं होतं तिला ऋतूची चौकशी करायला तुम्ही सांगितलं हो मला आधीच का नाही सांगितलं कारण मला तशी गरज नाही वाटली एवढी एक्साइट होऊ नकोस नीरजा शांत हो म्हटलं काम संपल्यावर वेळ मिळाला जमलं तर जाऊन ये ऋतूकडे ऋतूच्या सासूबाई इकडे नाहीयेत ती एकटीच आहे म्हणून पाठवलं होतं मी तिला तिकडे ठीक आहे काय वाटेल ते करा पण एक दिवस हे सगळं खूप महागात पडणार आहे तुम्हाला येत की अगं कुठे गेली होतीस इतक्या उशिरा परत येतेस फ्रेंड्स बरोबर गेले होते हे आजकाल तुझं फ्रेंड्स बरोबर बाहेर जाणं जरा जास्तच वाढलंय हा मग काय करू तूच सांग ना म्हणजे पप्पा आजारी आहे तू तुझ्या पार्टनरमध्ये बिझी असते निक्स आणि निर्जाचं नवीनच लग्न झालं ते त्यांच्याच विश्वात असतात त्यांच्यामध्ये जाऊन क्राऊड होऊ का सगळे आपापल्या लाईफमध्ये बिझी आहेत मग मी काय करू एकटी घरात राहून म्हणूनच जाते फ्रेंड्स बरोबर येतं की हे असं बाहेर जाणं फ्रेंड्स बरोबर मजा मारणं लग्नाआधी सगळं ठीक होतं आता हे थांबलं पाहिजे कारण आता तुझं लग्न झालंय आणि सिद्धार्थ बरोबर पॅचअप करण्याचा प्रयत्न कर लोक काय म्हणतील त्याला इकडे बोलव पाहिजे तर राहायला नो वे ममा मला सीट बरोबर राहायचं नाहीये अग म्हणजे काय विचार तरी काय तुझा अजून तरी कसलाच विचार केलेला नाही पण हे मात्र नक्की मी सीट बरोबर राहणार नाही देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या YouTube चॅनलला